गुड मॉर्निंग स्टुडंट, आपण बघत आहोत राजकीय समाजशास्त्र आणि मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय नोकरशाही आणि विभागीय तंत्र युनिट दुसरा हा बघत होतो. त्याच्यामध्ये नोकरशाहीचे वैशिष्ट्य किंवा स्वरूप हे आपण बघितलेले होते. आज आपण बघणार आहोत नोकरशाही अधिकाऱ्यांची स्थिती. ज्या काही नोकरशाही वर्ग आहे किंवा नोकरशाही आहे त्या अधिकाऱ्यांची आजची स्थिती काय आहे, कशाप्रकारे, कारण नोकरशाही हा एक नोकरशाही राजकीय सत्तेला एक अविभाज्य घटक म्हणू शकतो किंवा राज्य यंत्राचे एक अभियंत्र अंगसुद्धा म्हणू शकतो. कारण राजकीय क्षेत्रामध्ये नोकरशाहीला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण काय, तर राजकीय स्तरावरती कुठलाही सरकार हा स्वतः सगळीकडे लक्ष देत नाही, त्यासाठी ही नोकरशाही जी व्यवस्था आहे ती मध्यस्थी असते आणि ह्या याच्या माध्यमातून तो सगळ्या देशाचा सरकार हा चालवताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये नोकरशाहीला फार महत्त्व दिलेलं आहे, एक अविभाज्य अभिनय अंगसुद्धा आपण याला म्हणू शकतो. त्यामुळे नोकरशाही अधिकाऱ्यांची आज स्थिती काय आहे ते आपण बघणार आहोत. कारण काय, तर नोकरशाहीच्या वरील वैशिष्ट्याच्या आधारावरून वेबर मॅक्स वेबर याने नोकरशाहीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांची स्थिती पुढीलप्रमाणे सांगितलेली आपल्याला पाहायला दिसते. नेमकी काय आहे ते त्यांनी सांगितलेली आहे. पहिलं आहे कार्यालये म्हणजे ऑफिस संचालन करणे अधिकाऱ्यांची जीविका बनते आहे. म्हणजेच संचालन करणे, कार्यालयामध्ये जे काही कार्य आहे त्या कार्याचे यालाच व्यवसाय देखील आपण म्हणू शकतो. यांना म्हणजेच काय, तर याचे कारण म्हणजे अधिकाऱ्यांची नियुक्ती काही निश्चित आणि विशिष्ट परीक्षा पास केल्यानंतरच बनलेली केलेली जाते. कारण काय, कुठल्याही अधिकाऱ्याची नियुक्ती ही विशिष्ट परीक्षा किंवा विशिष्ट पात्रता असते आणि त्यानुसार त्याला ती दिलेली असते आणि त्यामुळे अधिकाऱ्याची नियुक्ती काही निश्चित आणि विशिष्ट परीक्षा पास केल्यानंतर केली जाते. आणि वेबरने लिहिले आहे की नोकरशाही संघटने अंतर्गत काम करण्याचा अर्थ आणि सुरक्षित जीवनाच्या मोबदल्यात प्रामाणिकपणे काम करण्याबाबत विशिष्ट जबाबदारीची स्वीकारणा करणे होय. म्हणजेच काय, तर प्रामाणिकपणे काम करण्याच्या बाबतीमध्ये विशिष्ट जबाबदारीची स्वीकारणा आणि त्या मोबदल्यामध्ये म्हणजे त्याचा विशिष्ट मोबदला प्रामाणिकपणे काम करण्याच्या ह्या सगळ्या गोष्टीचं नोकरशाहीच्या व्याख्यामध्ये वेबरने आपल्याला सांगितलेलं होतं. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणे आणि आपल्या कामाचा विशिष्ट जो काही पगार ठरवलेला असतो पदानुसार तो पगार त्यांना मिळत असतो, त्यानुसार ते कार्य करताना आपल्याला दिसते. त्यानंतर अधिकाऱ्याच्या सामान्य नागरिकांच्या तुलनेत विशिष्ट आदर व दर्जा प्राप्त होतो. त्याचा सामाजिक दर्जा श्रेणी व्यवस्थेच्या नियमानुसार सुरक्षित होताना दिसतो. कारण काय, तर नोकरशाही वर्गामध्ये तो जो ज्या पदावरती असेल किंवा ज्या त्याला दर्जा असेल त्यानुसार त्याचा आदर हा वाढलेला दिसतो किंवा सर्वसामान्य जनतेच्या नजरेमध्ये त्याचा आदर हा वाढलेला दिसतो. कारण काय, तर तो सर्वसामान्य जरी व्यक्ती असेल तरी तो कुठल्या तरी पदावरती आहे, त्याला एक दर्जा आहे किंवा तो चांगल्या पोस्टवरती आहे, याचा दर्जाच्या श्रेणीमध्ये तो मोडत असतो. म्हणजे वकील असेल, डॉक्टर असेल, असे जो काही श्रेणी आहे, वर्ग आहे, त्या वर्गाच्या श्रेणीमध्ये मोडला जातो आहे. त्यामुळे त्याची जी समाजाची स्थिती आहे, समाजात वावरत असताना त्याची जी स्थिती आहे ही उंचावलेली आपल्याला दिसते किंवा त्याचा आदर हा वाढलेला दिसतो आहे. त्यानंतर अधिकारी सतत आर्थिक मदत निश्चित वेतनाच्या मोबदल्यात प्राप्त करीत असतात आणि वृद्ध व्यवस्थेत निवृत्ती वेतन प्राप्त करीत असतात. आणि नोकरशाहीचा एक स्थितीमध्ये अधिकारी हा विशिष्ट वेतन प्राप्त करत असतो ज प्रत्येक महिन्याला हे ठरलेलं असतं. त्याच्या पदानुसार, त्याच्या दर्जानुसार त्याचा पगार हा किंवा वेतन हा ठरलेला असतो आणि एका विशिष्ट काळामध्ये तो पदावरून निवृत्त होत असतो आणि तो निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तचं वेतनसुद्धा हा ठरवून दिला असतो आणि त्याचा त्या जो वृद्ध काळ असेल तो चांगल्या सोयीने किंवा सुख समाधानाने तो जगता यावा यासाठी त्याला निवृत्ती वेतनसुद्धा दिल्या जात असते. आणि त्यानंतर व्यक्तिगत रूपाने तो स्वतंत्र असतात आणि त्यावेळे केवळ अवैयक्तिक बाबीमध्ये उच्च अधिकाऱ्याचे नियंत्रण असते. जर व्यक्तीचा जर विचार केला तर तो समाजात वावरत असताना तो स्वतंत्र वावरू शकतो, पण जेव्हा तो कार्यालयामध्ये जात असतो तेव्हा तो एका विशिष्ट दर्जावर असतो, तेव्हा तो एक कुठल्या तरी पदाचा भाग असतो आणि त्याच्यावरती अधिकाऱ्यांची जबाबदारी असते किंवा देखरेख असते आणि त्या अवैयक्तिक बाबीमध्ये उच्च अधिकाऱ्याचे नियंत्रण त्याला पाळावे लागते. ज्या काही उच्च वर्गीय अधिकारी आहे त्याच्या नियमाचे पालन करून त्याला कार्य करावं लागते. त्यानंतर एक अधिकारी जो दुसऱ्या एखाद्या प्रमुख पदानुसार नियुक्त होतो तो निश्चित रूपाने कार्य करतो, कारण त्याची निवड आणि जीवनपाय निश्चित करण्यासाठी केवळ कार्यात्मक विषय आणि वैशिष्ट्याचाच विचार केला जातो. एक साधारणपणे शासित माणूस
आपल्या काही सेवा दिल्यानंतर एका विशिष्टतेच्या बरोबरीने कार्यालयासाठी योग्य ठरतो, परंतु त्याला त्याचा अनुभव मिळालेला पाहिजे आहे. आणि काय असते की एखादा विशिष्ट व्यक्ती कार्यालयात काम करत असेल, चार पाच वर्ष तो काम केल्यानंतर त्याला एक विशिष्ट त्या कार्याचा अनुभव येत असतो आणि त्या अनुभव परंतु त्याला त्या अनुभव मिळाला पाहिजे आहे, किंवा त्या अनुभवाची जे काही डिग्री असते ते त्याला मिळाली असली की मग तो परत चांगल्या पदावरती तो जात असतो किंवा विशेष तज्ज्ञाच्या बरोबरीने कार्यासाठी योग्य ठरत असतो. म्हणून एक हा एक महत्त्वाचा आजच्या स्थितीमध्ये नोकरशाहीच्या स्थितीमध्ये म्हणता येईल. आणि पदाधिकारी प्रशासनाच्या साधनाच्या स्वाभिमानापासून पूर्णतः पृथक राहतो आणि त्याच्या पदाचे गृहिणीद्वारा अपहरण होत नाही. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे, पदाधिकाऱ्याची नियुक्ती ही 50 ते 60 वर्ष निवृत्तीपर्यंत होत असते, केवळ काही विशेष परिस्थितींना त्यांना नोकरीतून काढल्या जात असते. आणि कुठल्याही पदाधिकाऱ्याची नियुक्ती हे 50 ते 60 वर्षाच्या वयोगटापर्यंत होत असते, त्याच्या 50 ते 60 वर्षापर्यंत त्याच्या होत असते आणि त्यानंतर त्याला ती निवृत्त केल्या जाते. त्यातही मधामध्ये जर त्याला नोकरीवरून काढायचं असेल तर ते विशिष्ट काही त्याच्यावरती गुन्हे असेल किंवा त्याने त्या कार्यालयामध्ये काही त्याच्या कामामध्ये जर काही योग्यता दिसल्या नाही तर त्याच्या काही शिफारसीनुसार त्याला त्या कामावरून काढता येत असते. तर अशा प्रकारे त्याचा एक क्रायटेरिया ठरवलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून नोकरशाहीची जी काही अधिकाऱ्यांची स्थिती आहे ती अशा प्रकारे ती नोकरशाहीमध्ये अधिकाऱ्यांची स्थिती मांडलेली असते आणि त्यानुसार ती ते चालत असते किंवा नोकरशाही ही चालताना आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे ही नोकरशाहीची स्थितीचे मुद्दे इथे समाप्त होत आहेत.